नेहा शंखानाच्या सल्ला डॉक्टरांचा विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत करते. आज आपल्या सोबत जुळले आहेत डॉक्टर एस बी मिश्रा. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कॅन्सर हा कशा पद्धतीने होतो आणि त्याची कॅन्सर होण्याची कारणे कोणकोणती आहे. नमस्कार, मी डॉक्टर एस बी मिश्रा, संचालक संजीवनी आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. तर नेमकं माझा पहिला प्रश्न असा आहे की कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे ज्याला आपण कर्करोग म्हणतो, कर्क आता हा शब्द जो आहे तो कर्क म्हणजेच कर्कटक, ज्याला क्रॅप या नावाने हा तयार झालेला आहे. आणि कॅन्सर म्हणजे जे काही कारणं घडतात तर त्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये काही विषारी पेशी तयार होतात आणि त्या विषारी पेशींची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ होते आणि त्या ठिकाणी आपल्या आयुर्वेदामध्ये जर सांगायचं झालं जे काही वातपित्त आणि कफ असे जे तीन दोष आहेत तर त्या तीनही दोषांची वाढ होते आणि ते तीन दोषांची वाढ झाल्यानंतर ते शरीराच्या कुठल्याही एखाद्या भागाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते जमा होतात आणि त्या ठिकाणी एक प्रकारची गाठ होते. ती गाठ अतिशय टणक असते, वेदनारहित असते आणि अचल असते, तर त्याला आपण कॅन्सर म्हणून म्हटलेलं आहे. सर, कॅन्सरचे प्रकार कोणकोणते आहे आणि कॅन्सर हा कशा पद्धतीने? कॅन्सरचं जर आपण प्रकार बघितले तर याच्यामध्ये त्याचं डिवायडेशन दोन प्रकार केलेलं आहे. एक तर ज्या ठिकाणी कॅन्सर तो होईल म्हणजे ऑर्गन्सनुसार, जसं समजा ब्रेनमध्ये गाठ असेल तर ब्रेन कॅन्सर, लंगमध्ये असेल तर लंग कॅन्सर, लिव्हरमध्ये असेल तर लिव्हर कॅन्सर, अशा प्रकारे स्थानानुसार त्याचं एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि दुसरं जे आहे तर ते म्हणजे त्याच्या पेशीचा प्रकार. तर त्या पेशीचा प्रकारमध्ये जसं काही पेशी ज्या आहेत, जशा काही इपिथेलियल सेल्स आहेत त्याला आपण कार्सिनोमा म्हणू, सार्कोमा आहे, त्याच्यानंतर टेरिडोमा, त्यानंतर लिम्फोमा, ल्युकोमिया, तर अशा प्रकारे त्या पेशींच्या प्रकारानुसार केलेले आहे. आयुर्वेदामध्ये जर झालं तर साधारणतः सहा प्रकारचे कॅन्सर म्हणजे सहा प्रकारच्या म्हणजे जे काही अर्बुद आहे, अर्बुद म्हणजेच ग्रंथी गाठी, तर त्याच्यामध्ये वातज, पितज, कफज, त्याच्यानंतर आहे मांसज आहे, त्याच्यानंतर रक्तज आहे. तर त्याच्यामध्ये रक्तज आणि मांसज हे जे दोन प्रकार आहेत ते त्यालाच मॅलिग्नंट ग्रोथ किंवा कॅन्सर म्हटलेले आहे. जसं कोणाला कॅन्सर झाला आहे तर तो व्यक्ती हे कशा पद्धतीने डिफाईन करू शकेल? आता कसं आहे की कॅन्सर झाला आहे हे म्हणजे आपल्याला जर त्याचं हे निदान करायचं असेल तर जनरली काय असतं की कॅन्सर जो शरीरात असतो किंवा कॅन्सर आता सुरुवातीला त्याची काही लक्षणं नसतात आणि त्याच्यानंतर तो झाला आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याला जनरली काय असतं की तसं आपण तपासणीवरून बरंचसं लक्षात येऊन जातं की ती गाठ कॅन्सरची आहे की साधी आहे ती. तर त्याच्यामध्ये जर ती गाठ समजा खूप असे टणक असेल, दुखणं नसेल त्या ठिकाणी, त्याच्यानंतर त्या जी गाठ आहे ती सारखी सतत वाढत असेल, कुठल्याही मेडिसिनने ती कमी होत नसेल, तर ती कॅन्सरची आहे असं आपल्याला लक्षात येतं किंवा त्याचा आपण संशय घेतला जातो. पण त्याच्यामध्ये कसं आहे की त्याची ती कन्फर्मेशन टेस्टसाठी मग आता आधुनिक याच्यामध्ये बऱ्याचशा टेस्ट आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिलं तो आहे किंवा नाही ती गाठ आहे ती साधी आहे की मॅलिग्नंट आहे, तर ती करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक एफिनेसिनॉजिक टेस्ट केली जाते. एफिनेसीचा अर्थ होते की त्या ज्या ठिकाणी गाठ आहे त्या गाठीमधलं फ्लुइड काढायचं आणि ते हिस्टोपॅथॉलॉजीला तपासायला पाठवायचं. दुसरं असं आहे की ती सुद्धा एवढी कन्फर्म नाही आहे, पण आणखी कन्फर्म आहे म्हणजे बायोप्सी, म्हणजे ज्या ठिकाणी गाठ असेल, मास लिजन असेल, त्या ठिकाणचा तुकडा काढणे आणि तो पॅथॉलॉजी लॅबला पाठवणे. त्याच्यामध्ये जे काही प्रकार येईल म्हणजे ते डायग्नोसिस कन्फर्म होईल की आयदर इट इज मॅलिग्नंट ऑर सिम्पल. आपल्या सर्वांना माहिती आहे सर, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे आणि मेडिकल फॅसिलिटी पण ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पण कॅन्सरसाठी काही नवीन उपचार किंवा काही नवीन तंत्रज्ञान वगैरे आलेलं आहे? आता कसं आहे की कॅन्सर जो ज्याचा जो ट्रीटमेंट आहे आधुनिकमध्ये मॉडर्न सायन्स ज्याला म्हणून आपण, तर मॉडर्न सायन्समध्ये याच्यावर ज्या काही पद्धती आहेत, एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला तर डिटेक्ट झाल्यानंतर ज्या म्हणजे त्याची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ती फिक्स आहे. म्हणजे आपण कुठल्याही हॉस्पिटल कुठल्याही कॅन्सर हॉस्पिटलला मग अदर इथे नागपूर असो, मुंबई, पुणे असो, अदरच कुठेही असो, त्याच्यामध्ये तो अकॉर्डिंग टू स्टेज त्याचा ट्रीटमेंट ठरलेला असते. तर स्टेजनुसार त्याच्यामध्ये असतं की जर समजा कॅन्सर जर आहे तर ती गाठ समजा दुसरीकडे पसरली नसेल, ज्याला आपण मेटास्टेज म्हणतो, आणि ती जर समजा कमी असेल तर 50%पेक्षा कमी असेल, तर अशा वेळेस काय केलं जाते की त्या ठिकाणी सर्जरी केली जाते. आणि सर्जरी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता कसं असतं की हे एक सर्जरी हा एक ट्रीटमेंट झाला. दुसरं असं आहे की समजा जर ती गाठ शरीराच्या इतरस्थ ठिकाणी पसरली असेल तर ती कमी करण्यासाठी किमो दिला जाते
आणि दुसरं असं आहे की सर्जरी केल्यानंतरही जर ज्या काही गाठी काही पार्ट त्याचा शिल्लक असतो तर तो कमी करण्यासाठी रेडिएशन दिले जातात. तर ते सर्जरी, किमो आणि रेडिएशन या तीन पद्धती जे आहेत तर त्या आता मॉडर्न याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये त्या समाविष्ट आहेत. पण कसं आहे की ह्या तीनही ज्या पद्धती आहे सगळे टेम्पररी आहे, म्हणजे असं परमनंट म्हणजे हे नाही. ह्या पद्धतीचा उपयोग म्हणजे कशासाठी केला जातो की त्या आजाराची जी तीव्रता आहे ती थोडी कमी करणे आणि पेशंटचं थोडंसं लाईफ वाढवणे एवढ्या पुरता सहाय्य केला जातो. आणि त्याच्यानंतर रिकरन्स हे होतच असते, त्याच्यामुळे परमनंट असा उपचार त्याच्यावर नाही आहे. कॅन्सरमध्ये आयुर्वेद ही मोठ्या प्रमाणात त्याचा वाटा आहे किंवा आयुर्वेदाचा कॅन्सरमध्ये कशा प्रमाणात आपण म्हणजे वापर करू शकतो किंवा ट्रीटमेंट करू शकतो? आता कसं आहे की खरा जर ट्रीटमेंट पाहिला तर तो आयुर्वेदामध्येच आहे आणि याचा जो उल्लेख आहे तो 5000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेदामध्ये आहे, ग्रंथामध्ये आहे. तेव्हाचे जे चरक, सुश्रुत, वाग्भट हे जे हे होते तर या ग्रंथांमध्ये अजूनही आपल्याला उल्लेख आढळतो. हा कॅन्सर म्हणजे काही आता तो नवीन आढळलेला आलेला आहे असातला भाग नाही. तर त्याच्यामध्ये खरी ट्रीटमेंट ती आयुर्वेदातच आहे. आयुर्वेदातच त्याच्यामुळे आयुर्वेदात असण्याचं कारण कसं आहे की आता आम्ही जे ट्रीटमेंट करतो आयुर्वेदाची त्याचं काय स्वरूप असतं की सगळ्यात पहिले ज्या कारणामुळे तो कॅन्सर म्हणजे झालेला असेल तर त्या कारणाचा पहिले सगळ्यात पहिले आम्ही तो ते कारण बंद करतो, त्याला निदान परिवर्जन म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. त्याच्यानंतर कसं आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये अशा काही अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत, तुलसी असेल, त्याच्यानंतर सतपुष्प असेल, असे बरेचसे काही आहेत की ते त्यांचा वापर करून आपण त्या कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न. त्यामध्ये दोन प्रकार असतात ट्रीटमेंटमध्ये, एक आहे शोधन चिकित्सा. शोधन चिकित्सा म्हणजे कसं आहे की जे काही त्या कॅन्सरचं जे ज्या सेल्स आहेत, विषारी पेशी आहेत, त्या शरीराच्या बाहेर काढून टाकणे, त्याला शोधन चिकित्सा म्हणतात आम्ही. आणि शमन चिकित्सा म्हणजे काही वेगळे वेगळे प्रकारचे जे काही औषधी द्रव्य आहेत आयुर्वेदामध्ये, असं नाही की नुसतं जडीबुटीचं आहे आता, पण त्याच्यामध्ये कसं असतं की आयुर्वेदामध्ये अशी कुठलीच म्हणजे जगात जेवढे काही वस्तू असतील ना ते सगळे औषधामध्ये त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जेवढे काही वनस्पती आहेत त्याच्यानंतर ज्याला आपण आम्ही प्लांट ओरिजिन म्हणतो, त्याच्यानंतर दुसरं आहे ॲनिमल ओरिजिन म्हणजे प्राण्यांच्यामधला त्याचा उपयोग करून औषधामध्ये करणे, त्याच्यानंतर मेटल ओरिजिन म्हणजे विविध प्रकारचे जे काही धातू आहेत जसे सुवर्ण असेल, रजत असेल, ताम्र असेल, तुमचं बाकीचे सल्फर असतील किंवा आणखी काही पारा, गंधक वगैरे वगैरे, तर या सगळ्यांचा उपयोग करून आपण त्या याच्यामध्ये उपयोग करतो. आणि त्यामुळे काय होतं की त्या कॅन्सरच्या सेल्सची जे आहे त्या सेल्स तयार होण्याची प्रोसेसच बंद होते आणि त्याच्यानंतर त्याचा डबल रिकरन्स होत नाही. कारण आता ते आता जी मॉडर्नची जी ट्रीटमेंट ती काय आहे ती ट्रीटमेंट टेम्पररी असण्याचं कारण कसं असतं की मॉडर्नमध्ये काय केलं जाते फक्त कॅन्सरचे जे काही लक्षणं आहेत ते कमी केलं जाते आणि आजार तर तसंच राहतो. त्याच्यामध्ये काय कारण कसं असतं की कुठेही जरी समजा जर तोंडाला गाठ झाली असेल कॅन्सरची तर त्याचं तोंडाला जरी ते तो आजार असेल पण त्याचं ओरिजिन तोंडाच्या ठिकाणी नाही आहे, त्याचं जे ओरिजिन आहे ते स्टमकमध्ये आहे, त्याचं मूळ स्टमकमध्ये आहे. जसं आता एखादी विषारी झाड असेल आणि ते झाड जर आपण समजा आपण नुसता आपण मूळ तसंच ठेवलं आपण आणि त्याच्या फांद्या पटकट केल्या तर ते वारंवार येत राहणार. तर तशाच प्रकारचं असं आहे की आयुर्वेद करायचं मेडिसिन काय करतं की ते मुळातच त्याला पूर्णपणे नष्ट करतं, त्याच्यामुळे रिकरन्स होण्याचे चान्सेस राहत नाही असं आहे. दुसरं असं की त्याच्यामध्ये दुष्परिणाम नाही कुठले, कारण काय होतं याच्यामध्ये पर्टिक्युलर काय होते की कॅन्सरच्याच पेशी नष्ट केल्या जातात, विशेषतः ज्या शरीराला आवश्यक ज्या पेशी असतात WBC RBC प्लेटलेट्स ते याला कुठल्याही प्रकारचं नुकसान त्याच्यामध्ये पोहोचलं जातं. सर आपल्या सर्वांना माहिती आहे लोकांच्या मनात हा गैरसमज आहे की आयुर्वेद हा लेट उपचार करतो, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता कसं आहे की बरोबर आहे का आयुर्वेदाबद्दल समाजामध्ये काही समज आहे काही गैरसमज आहे. तर सगळ्यात पहिला हा जो समज आहे की आयुर्वेदिक औषधाने खूप वेळ लागतो तर हे अतिशय चुकीचं आहे. कसं आहे की याचं त्याला कारण असं आहे की म्हणजे लोकांमध्ये अजून जनजागृती आयुर्वेदांमधली पाहिजे तशी जे प्रमाण व्हायला पाहिजे तशी नाही. उलट मी तर म्हणतो की ॲलोपॅथीच्या औषधापेक्षा आयुर्वेदामध्ये असे काही ड्रग आहेत की ते ड्रग त्यापेक्षा म्हणजे जवळजवळ 50 पटीने खूप लवकर रिलीफ मिळणारे आहेत. कारण आता जसं जर पाहिलं तर उदाहरण जर झालं पाहिलं समजा आता जसं बरंचदा काय असते की एखाद्याला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असते, पोट साफ होत नाही, तर आता मॉडर्नमध्ये काय केलं जाते जास्तीत जास्त ते डलकुलक दिलं जाते, त्यांनी कमी नाही झालं तर क्रिमेफेन, नाही तर खूप झालं तर एनिमा, याच्या पलीकडे जर होत नसेल तर त्यांच्याकडे दुसरे काही यंत्रणा नसतात. आता त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये असे एक ड्रग आहे की ज्याला मी इच्छाभेदी रस म्हणतो, तर त्याच्यामध्ये जे पडणं नावाचं एक कंटेंट असेल तर ते दिल्याबरोबर कसं होतं की विदिन 10 मिनिटामध्येच त्याला मोशन होणार असं, म्हणजे अर्धी जरी दिली तरी त्याला इतकं म्हणून ते खूप सांभाळणार द्यावं लागतं. असे अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येईल की असे औषधं दिले काही काही तर असे आहे
की जर समजा एखाद्या वेळेस काय होते की पेशंट खूप म्हणजे सिरियस असतो, त्याचे हातपाय थंडे होतात, त्याचं टेम्परेचर कमी होऊन जातं आणि मग अशा वेळेस सारे इव्हन सलाईनसुद्धा लावता येत नाही आणि म्हणजे काहीच ट्रीटमेंटच नसते. मग आपण म्हणतो की आता हातपाय थंडे पडले म्हणजे आता जाणार शेवट, आणि मॉडर्नमध्ये त्याच्यावरही काहीच नाही, घरी येऊन जाणे सेवा करायच्यासारखंच असतं. पण आयुर्वेदामध्ये काही जे ड्रग आहेत ज्याला आम्ही काही नाव उल्लेख करू, जसं जसं पूर्णचंद्रोदय रस आहे, त्याच्यानंतर हिमगर्भ पोटली रस आहे, तर हे काय करा, हे जर समजा आपण सहदामधून जर असे चाटण जरी दिलं ना तर लगेच 10 मिनिटांमध्ये त्याचे ॲक्शन होते आणि पेशंट बरा होतो, जे कुठल्याही प्रकारचा स्टिरॉइडसुद्धा काम करत नाही अशा वेळेसं. त्याच्यामुळे कसं आहे की असं नाहीच आहे की आयुर्वेदामध्ये म्हणजे लवकर इफेक्ट होणार नाही, कारण कसं असतं की त्याच्यामध्ये पण 3 प्रकारचे मी जे मगाशी बोललो, कसं असतं वनस्पतीचं जे औषधं असतात तर त्याचा थोडासा वेळ लागते, पण आम्ही त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जे आम्ही रसरसायन वापरतो, मगाशी जे बोललो आम्ही जसं धातू एलिमेंट्स वगैरे वापरतो, जसं सुवर्ण भस्माय चांदी भस्माय वगैरे वगैरे, तर त्याचे खूप फास्ट हे होतात, त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे समाजामध्ये असणार. सर्वांना माहिती आहे सर की आपल्याला भरपूर प्रकारचे रोग माहिती आहे, पण कॅन्सर हा सगळ्या रोगांमध्ये हा शेवटचा मानला जातो आणि कुठेतरी लोकांमध्ये ती भीती पण आहे की कॅन्सर झाला तर ही शेवटची स्टेज आहे, तर याबद्दल आयुर्वेद ही कशा पद्धतीने काम करते आणि कितपत आतापर्यंत लोकांना याचा फायदा झालेला आहे? बरोबर. आता कसं आहे की आता जे आपण पाहतो आहे की साधारणतः जे आपण अकाली मृत्यूचं प्रमाण खूप पाहतो आहे, म्हणजे आजही आपण पाहतो की 30 वर्षाच्या मुलाला किंवा एक व्यक्तीला हार्ट अटॅक येणे, त्याच्यानंतर 10-12 वर्षाच्या मुलांना कॅन्सर होणे, तर हे जे आपण आता अकाली मृत्यूचं जे प्रमाण आपण पाहतो, आता या सगळ्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये मेन कारण आहे ते म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर, म्हणजे ज्याला आपण आजची जी मॉडर्न जी लाईफस्टाईल आहे राहणीमान आहे, तर याच्यामध्ये कुठले 5 प्रकारचे जे आहेत जे याला कारणीभूत आहेत. याला नंबर 1 आहे हार्ट डिसीज, त्याच्यानंतर नंबर 2 लागतो त्याला कॅन्सरचा, दुसऱ्या नंबरवर आहे म्हणजे मृत्यू म्हणजे अकाली मृत्यूच्या प्रमाणाला कारणीभूत असणारा जो प्रकार आहे तो आहे कॅन्सर हार्टच्या नंतर. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे डायबिटीज आहे, त्याच्यानंतर हायपरटेन्शन आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, किडनी फेल्युअर आहे. तर हे असे डिसीज आहेत की यांनी हे या डिसीजमध्ये या डिसीजमध्ये साधारणतः काय होतं की प्रमाण म्हणजे मॉडर्नमध्ये जे ट्रीटमेंट केलं जाते ते ही फक्त कशी असते ती एक पॅलेटिव्ह ट्रीटमेंट असते. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे की हे आयुर्वेदामध्ये जे आपण ही ट्रीटमेंट करतो या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये, तर त्या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट पूर्णपणे बरा होतो, म्हणजे कम्प्लीटच बरा होतो. त्याच्यामध्ये त्याचे ॲक्च्युली रिपोर्टच नॉर्मल येतात. जवळजवळ आमच्याकडे आता जवळजवळ 1500 पेशंटची यादी आहे, जे पेशंट साधारणतः 10 वर्षाआधी आमच्याकडे आले होते आणि पेशंटला सांगितलं होतं की बाबा जास्तीत जास्त 2-3 महिन्याचं लाईफ आहे, त्या पेशंटला जे आम्ही ट्रीटमेंट दिलं आहे ते पेशंट अजूनही रिकवर आहे. त्याच्यानंतर त्या पेशंटला दुसरा फायदा असा आहे की डबल रिकरन्स झालेलं नाही आहे, म्हणजे जसा एकदा रिपोर्ट नॉर्मल आला तर वारंवार डबल आजार रिकरन्स होत असतो, तर तशा प्रकारचं कुठलंही रिकरन्स झालेलं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे भरपूर म्हणजे आज कॅन्सर कुठल्या स्टेजवर असो कुठल्याही प्रकारचा असो त्याच्यावर परमनंट ट्रीटमेंट जर असेल तर तो आपला इथलाच आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, आणि पेशंट जो परमनंट बरेल तो इथेच होईल, इथे जर नाही झाला तर कुठेच नाही होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाचा आम्ही रेकॉर्ड्स ठेवलेला आहे, आणि जेव्हा मला प्रश्न विचारतात ना पेशंट की सरकारच आयुर्वेदाने कॅन्सर बरा होईल का, तर आम्ही त्यांना स्पष्ट एकच सांगतो की जे पेशंट बरे झालेले आहेत त्या पेशंटचे फोन नंबर ॲड्रेसेस घ्या, तुम्ही पहिले स्वतः पेशंटला भेटा, त्यांचे रिपोर्ट्स पहा, आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करायचं नाही करायचं तो नंतर ठरवा. त्याच्यामुळे माझं सगळं पेशंटला हे सांगेल की एकदा आजार झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, कारण बऱ्याचदा काय ते कॅन्सर झाला की तो त्या आजारापेक्षा तर तो भीतीनेच म्हणून जातो, कारण त्याला असं प्रकारचं वाटतं की जसं आता कॅन्सर झालं म्हणजे आपलं आता सगळं काही संपलं, पण सगळं काही संपलं असं नाही आहे. त्याचं आपण जे त्याच्यासाठी संजीवनी आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटलची आपण ट्रीटमेंटची व्यवस्था 10 ते 12 वर्षापासून करत आहोत आणि भरपूर पेशंट बरे झालेले. आता सर्वांना माहिती आहे की कॅन्सरमध्ये विशेषतः केस गळती होते हा मुख्य प्रकार आहे कॅन्सरमध्ये, आणि त्याचा कुठे ना कुठे एक वाईट परिणाम हा पेशंटच्या मानसिकतेवर होतो, तर नेमकं केस गळतीचं तर मुख्य कारण काय आहे? आता कसं आहे की केस गळणं विशेषतः कॅन्सरच्या पेशंटमध्ये हे कोणत्या पेशंटमध्ये आढळते, ज्या पेशंटनी किमोथेरपी घेतलेली आहे. किमोथेरपीचा अर्थ होते मेडिसिनल थेरपी, तर ही मेडिसिनल थेरपी दिल्यानंतर काय होते की त्या मेडिसिनल थेरपीचे साधारणतः जवळजवळ 14 प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत, आणि ह्या 14 प्रकारच्या साईड इफेक्ट्समध्ये सगळ्यात पहिला जो साईड इफेक्ट्स आहे तो म्हणजे हेअर लॉस, म्हणजे केस गळणे
कारण केस गळणे त्याच्यानंतर हे बाकीचं लॉस ऑफ अपेटाईट म्हणजे भूक न लागणे वोमिटिंग होणे ह्या अशा प्रकारचे खूप हे आहेत कॉम्प्लिकेशन्स आहेत ते. तर विशेषतः हे जे आहेत हे किमोच्या याच्यामध्ये आढळते, आमच्या आयुर्वेदाच्या याच्यामध्ये नाही आढळत. कारण आयुर्वेदाच्या याच्यामध्ये काय होते की जी काही वनस्पती आहे ती फक्त नॉर्मल सेल्सला कुठल्याच प्रकारचा धोका पोहोचत नाही आणि जे काही नष्ट करते ते फक्त कॅन्सरचे पेशंट नष्ट करते. आताची जी कोरोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू आहे सर, तर त्यामध्ये लोकांमध्ये कोरोनाबद्दल तर भीती आहेच, पण जे विशेषत कॅन्सरने पीडित जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कोरोना हा कितपत घातक आहे? आता कसं आहे की कोरोनाचं जर आपण याबद्दल जर आपण बोललो तर कोरोना हा एक प्रकारचे जे ज्याला आपण महामारी म्हणतो तर साथीचे रोग. आता हे साथीचे रोग हे काही आजचे असं नाही, खूप पूर्वीच्या काळापासून साथीचे रोग आहेत. जसे प्लेग होते, प्लेग असेल, त्याच्यानंतर कॉलरा, त्यानंतर आता हल्ली असलेले जसे स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू आहे, चिकुनगुनिया आहे, तर हे सगळे साथीचे रोगच आहेत आणि याच्यामध्ये व्हायरस असतं. पण कसं असतं की हे जे साथीचे रोग आहे तर हे सगळे हे कसे हे काही विशिष्ट काल असतो याचा आणि हे नैसर्गिक होते, त्याच्यामुळे हे नैसर्गिक साथीच्या रोगामध्ये याच्यावर सुद्धा आयुर्वेदाचे औषधं मॉडर्नच्या औषधाचा उपाय करून ही आटोक्यात येत होती. पण आता हा कोरोना काय आहे की कोरोना मुळात हा जो व्हायरस आहे हा मुळात व्हायरस हा ॲक्च्युली मानवाचा आहेच नाही, तो आहे प्राण्यांमध्ये. तो प्राण्यांमधून मानवामध्ये ट्रान्समिट करून तो एक प्रकारचं जे त्या व्हायरसच्या स्वरूपामध्ये जे जहर आहे ते जहर त्या एका व्यक्तीपासून 10 व्यक्ती 10 पासून 100 100 पासून 500 अशा प्रकारे ते पसरत जाते आणि अशा प्रकारे ते कोरोनाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडत आहे. त्याला कारण कसं आहे की आता आपण पाहतोय की कोरोनामध्ये जे आपण पाहतोय की एवढ्या सारा रोजचा जो मृत्यू आहे आपल्या नागपूरचा जर बघितला तर साधारणतः 113 मृत्यूचा रेट गेला होता. तर त्याला कसं आहे की स्पेसिफिक मॉडर्न याच्यामध्ये असं काही औषध नाही त्याच्यावर व्हायरस असं कुठल्या प्रकारचा व्हायरस किंवा हे करण्यासाठी नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की ज्या पेशंटची जी इम्युनिटी आहे जे पेशंट कुठले पेशंट वाचतात ज्यांची इम्युनिटी चांगली आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची कोमॉर्बिडिटी नाही आहे. आता कॅन्सर असणं म्हणजे काही कोमॉर्बिडिटी झाली, तर अर्थातच काय की कॅन्सर असल्यामुळे डायबिटीज असेल, बाकी काही डिसीज, हायपरटेन्शन असेल, तर यामुळे काय होते की त्या पेशंटची इम्युनिटी कमी होती आणि जशी तो इम्युनिटी कमी झाली की असे पेशंट हे ते त्यामध्ये दगावतात. तर जनरली कॅन्सर असणाऱ्या पेशंटला जर कोरोना झाला असेल तर त्यांची इम्युनिटीमुळे ते कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकतो. पण बऱ्याचशा आता जे आम्ही ज्यांचे जे पेशंट आमचे कॅन्सरचे होते आणि त्यांना आम्ही जे मेडिसिन दिलं 15 दिवसाचं तर त्यापैकी कुठल्याही कोरोना कॅन्सर पेशंटला कुठल्याही कोरोना एकतर ते पॉझिटिव्ह आलेच नाही आणि जे काही आले होते ते साधारणतः 8-10 दिवसामध्ये निगेटिव्ह आले. जेव्हा सर आपण आयुर्वेदाच्या उपचाराला सुरुवात करतो तर लोकांमध्ये हा पण गैरसमज आहे की आयुर्वेद जेव्हा उपचार आपण अंगी लावतो तेव्हा जे पथ्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे जे दैनंदिन आपली लाईफस्टाईल असते जेव्हा खानपान असते तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल करावा लागतो, तर याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिता? आता अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे समाजामध्ये साधारणतः पाहतो आपण की आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हटलं की खूप सारे पथ्य असतात, हे खाऊ नका ते खाऊ नका अशा प्रकारचं यायचं. तर त्याच्यामध्ये आता काय आहे की ॲक्च्युली पथ्याचा अर्थ असा आहे, त्याचं विश्लेषणच असं आहे, पथ्य म्हणजे पथ म्हणजे मार्ग आणि जो जे अन्ननलिका जो मार्ग आहे किंवा शरीरातले जेवढे काही सिस्टीम्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणणारे म्हणजे पथ्य. आता हे पथ्य म्हणजे कसं आहे की ते म्हणजे शरीराला चांगले. आता हे पथ्य असं जरूर नाही की प्रत्येकाच्याला पथ्य, प्रत्येक त्या आजारानुसार वेगवेगळे पथ्य असतात आणि एकच पदार्थ काही सगळ्या आजारावर पथ्य असं नाही. दुसरी गोष्ट हे नुसतं पथ्य नाही आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. पथ्य नसून हे त्या आजाराचे कारणं आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल जर एखादा कॅन्सर जर समजा तंबाखू खाण्यामुळे झाला असेल तर तंबाखू खाण्यामुळे झाला असल्यानंतर जोपर्यंत तुम्ही ते तंबाखू बंद करत नाही तोपर्यंत तो तंबाखू तो जो आजार बसला आहे तरीपर्यंत त्याचा रिकरन्स होईलच. त्याच्यामुळे पथ्य हे फार महत्त्वाचे आहे आणि पथ्य आयुर्वेदातच आहे असं थोडे ॲलोपॅथीमध्ये पण आहे. ॲलोपॅथीवाले पण सांगतात ना की तुम्ही तंबाखू बंद करा, चहा कमी करा वगैरे वगैरे, हे तर असं जरूर नाही की आयुर्वेदातच आहे. त्याच्यामुळे पथ्य हे पाळणं गरजेचंच आहे आणि पथ्य जो व्यक्ती पाळत नसेल त्याला तो आजार डबल डबल होतो किंवा म्हणा त्याला
बरं वाटत नाही, त्याच्यामुळे पथ्य हे फार महत्त्वाचे आहे. पण पथ्याबद्दल कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, कारण सगळ्या याच्यामध्ये म्हणजे खूप सारे पथ्य नसतात, आणि असे काही पथ्य असतात की जे आपण कधी घेतही नाही. आता विशेषतः पथ्यामध्ये काय असतं, समजा आपण कॅन्सरचा व्हिडिओ केला तर पथ्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटमध्ये पथ्य फक्त तीनच महत्त्वाचे पथ्य आहे. नंबर एक असं आहे की कुठल्याही कुठल्याही गोष्टीचं व्यसन, म्हणजे ज्याच्यामुळे तो आजार झाला असेल, जसं तंबाखू, सिगरेट, बिडी, अल्कोहोल, जे काय असेल ते, तर हे बंद करणे. त्याच्यानंतर दुसरं राहतं त्याच्यामध्ये की पथ्यामध्ये कुठल्या व्यसन तर झालं, त्यानंतर नॉनव्हेजचं प्रमाण हे बंद करणे. त्याच्या त्यानंतर जनरली काय असतं की जो आपण आता जो हल्ली आपण जो राईस घेतो, जो भात घेतो, तर ते कसं आहे की त्याला पॉलिश केलेलं असते पांढरा दिसण्यासाठी, जास्त दिवस राहण्यासाठी. तर ते पॉलिश म्हणजे दुसरं काही नसून ते केमिकल आहे, आणि ते केमिकल ते कार्सिनोजोन आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना आम्ही भात घेऊ नका अशा प्रकारचं पण करतो. त्याच्यामुळे पथ्य असे काही खूप आयुर्वेदात असतात असं नाही आहे. रुग्णांनी पथ्याबद्दल काही हे करू म्हणजे कुठल्याही प्रकारचं घेऊ नका. आतापर्यंत जे काही तुमच्याकडे पेशंट आलेले आहे सर, तर त्यांचा एक छोटा अनुभव आमच्या दर्शकांसोबत तुम्ही मांडू शकता. बिलकुल. कसं आहे आता आपण साधारणतः 15 वर्षामध्ये पेशंट तर जवळजवळ 1500 पेशंट आपण चेक केलेले आहेत आणि तपासलेले आहे, आणि साधारणतः बरे झालेले आहेत त्या सगळ्यांची यादी आपल्याकडे. आता त्यामध्ये काही मजकूर आपण याच्यामध्ये उल्लेख करू. एक पेशंट होता, त्याचं नाव भगवत लोधी म्हणून, नर्सिंगपूर MP, आणि 2008 गोष्ट आहे ती. तर तो पेशंट जो आहे तो तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याला होता CA पेंक्रियाज म्हणजे, आणि तो 4 स्टेजमध्ये होता. तो अशा टे होता की त्याचं जे हिमोग्लोबिन फक्त 5 ग्रॅम आणि पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झाला होता तो कॅन्सर. त्याच्यानंतर त्याला किमो देण्याचीसुद्धा कंडिशन नव्हती. तिथल्या डॉक्टरने त्याला डिस्चार्ज केला, सांगितलं की बाबा काहीच किमो रेडिएशन सर्जरी कुठलंच काही करू शकत नाही, विनाकारण खर्च करण्यापेक्षा घरी जा आणि बस सेवा करा. त्याच्या घरचे ते सगळे असं ऐकल्यानंतर सगळे फॅमिली त्यांचे रडायला लागले, त्यांचे मेसेज वगैरे सगळे. मग असंच ते समोर तिथे एक पॅथॉलॉजी लॅब आहे, तिथे ते गेले. तिथले ते रडवून पाहून तिथल्या तिथे एक सिस्टर होती, तिने विचारलं की बाबा तुम्ही का बरं रडताय असं. तर डॉक्टरने सांगितलं की जास्त जास्त 8-10 दिवसाचं लाईफ आहे, घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. तेव्हा त्या सिस्टरने सांगितलं की ठीक आहे, नाहीतरी डॉक्टरने तुम्हाला सांगितलंच जाय असं, मी एक ॲड्रेस देतो, तुम्ही फक्त जाता जाता त्यांना फक्त भेट घेऊन जा. त्यामुळे काय त्यांनी ॲम्ब्युलन्स माझ्याकडे आणली. ॲम्ब्युलन्स आणल्यानंतर पेशंट कॉन्शियसमध्येच नव्हता. त्यानंतर मी तरी पण आपण ते ट्रीटमेंट आपण चालू केला. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1 महिन्याचं मेडिसिन त्यांनी घरी घेतलं. दुसऱ्या महिन्याचं मेडिसिन घेण्यासाठी तो स्वतः चालत आला, मी सुद्धा त्याला ओळखलं नाही. त्याच्यानंतर आम्ही मग हे सिटी स्कॅनसाठी पाठवलं. त्याला मी साधारण 4 महिने मेडिसिन दिलं. सिटी स्कॅन केलं त्यांनी इथे रामदास पेठला. तिथला सिटी स्कॅन टोटल त्याचा नॉर्मल आला, आणि त्यानंतर आता जवळजवळ 12 वर्ष अजूनही तो स्ट्रॉंग आहे. हा एक पेशंट आहे. दुसरा एक पेशंट असा आहे की रजनी पाटील म्हणून, वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर तालुक्यामध्ये किनगाव गंगापूर नावाचं गाव आहे. तर तिला युट्रस कॅन्सर होता आणि एज काही जास्त नव्हता, 22 वर्ष. सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमध्ये ट्रीटमेंट चालू होता. त्यांनी किमो रेडिएशन दिलं, ती 4 स्टेजवर गेली. आणि जेव्हा ती तपासली त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की काही ट्रीटमेंट नाही, ते म्हणजे ट्रीटमेंट करून काही उपयोग नाही, घरी घेऊन जा वापस गेलं. त्यानंतर ते हिंगणघाटच्या बस स्टँडवर तिथे ते छोटे छोटे मुलं असल्यामुळे ते खूप त्यांचं ते रडणं सुरू झालं. तिथे एक व्यक्ती भेटला, त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही असं करा, मी जे तुम्हाला ॲड्रेस देतो तुम्ही तिथे फक्त जा. तर मला फोन आल्यानंतर मी सांगितलं घेऊन ना पेशंटला, पण पेशंट आणण्याच्याही कंडिशनमध्ये नव्हता. त्याच्यामुळे फक्त त्या बाईचे मिस्टर रिपोर्ट घेऊन आले, आणि रिपोर्ट मिळाल्यानंतर मी मेडिसिन दिलं. मेडिसिन बरोबर 3 महिने त्या बाईने मेडिसिन घेतलं. 3 महिन्याच्या नंतर टोटल रिपोर्ट नॉर्मल. सेवाग्रामचे डॉक्टरने लिहून दिले की आता या बाईला कुठल्याच प्रकारचा कॅन्सर नाही. तर त्या गोष्टीला झालं तर 9 वर्ष. भगवत लोधी जो पेशंट आहे त्यालासुद्धा 12 वर्ष झाले. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. कॅन्सरची ट्रीटमेंट आहे तर त्याला लागणारा कालावधी हा किती असतो? बरं, आता याच्यामध्ये कॅन्सरचा जो ट्रीटमेंट आहे याचा जो कालावधी आहे, तर जनरली काय आहे की साधारणतः 3 ते 6 महिने हा त्याचा कालावधी आहे एक इन जनरल. पण त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या पेशंटचे किमो रेडिएशन नाही झाले आहेत अशा पेशंटला तर साधारणतः 3 महिन्यात तो पूर्णपणे बरा होतो. पण ज्या पेशंटचे काही किमो झाले असतील, रेडिएशन झाले असेल, सर्जरी झाली असेल, आणि तो पेशंट त्याचा मेटास्टेसिस झाला असेल, चौथ्या स्टेजमध्ये असेल, तर अशा पेशंटला साधारणतः 6 महिने लागतो.
तर 3 ते 6 महिने हा एक ॲव्हरेज आहे. असं नाही की आता मॉडर्नमध्ये तर कसं आहे, जोपर्यंत पेशंट चालता फिरतात तोपर्यंत किमो देत राहतात आणि त्याचा काही निश्चित पिरियड नाही, जगेपर्यंत ट्रीटमेंट चालू. आपल्या याच्यामध्ये जास्त काही वर्ष गिनती किंवा असं 2-2, 3-3, 5-5 वर्ष घ्यायची गरज नाही. 6 महिन्याच्या नंतर आम्ही सी टी स्कॅन करायला लावतो. सी टी स्कॅन नॉर्मल आल्यानंतर त्यांना आमची कम्प्लीट ट्रीटमेंट बंद होते आणि त्यानंतर त्याचा रिकरन्सच होत नाही, त्याच्यामुळे पुढे ट्रीटमेंटची गरज नाही. जे आता मी जे नावं सांगितले जे 15 वर्षे आधी आले होते, 4 महिन्याच्या रिपोर्टनंतर त्यांना कुठलाही रिकरन्स, त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. एक शेवटचा संदेश म्हणून आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता, जे लोकांच्या मनात कॅन्सर बद्दल भीती आहे त्याबद्दल? जे कॅन्सर रुग्ण असतील त्या कॅन्सर रुग्णांना मी सांगू इच्छितो की मित्र, मानवाचं जीवन जे आहे ना ते अतिशय मौल्यवान आहे आणि हा वारंवार आपल्याला मानवाचा जन्म मिळत नाही. 24 लाख याच्यामध्ये जीवामध्ये प्रवेश करून जेव्हा आपण तेव्हा कुठं मानवाचा जन्म मिळते. आणि दुसरं असं आहे की आपल्याला निसर्गाने 2 गोष्टी फार महत्त्वाच्या दिल्या आहे, एक तर ब्रेन, मानवी ब्रेन, आणि दुसरं म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य. त्यामुळे आता काय आहे की ह्या कॅन्सर जो नावाचा जो आजार आहे तर त्याच्यावर जे आपण गैरसमज करतो की कॅन्सर झाला म्हणजे सगळं झालं आता आणि आता त्याच्यापेक्षा तिथे जाऊन काही उपयोग नाही, आता आपलं संपलं. आणि दुसऱ्यापेक्षा साहजिकही आहे, त्यांच्या समोरचे किंवा मित्रामध्ये अशा प्रकारच्या केसेस झालेल्या असतात त्यामुळे एक प्रकारची भीती त्यांच्यामध्ये असते, पण भीती बाळगण्याचं अजिबात बिलकुल कारण नाही. तुम्ही आपण ह्या कॅन्सरचा, हा कॅन्सर जरी झाला असेल तरी हा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो कुठल्याही स्टेजमध्ये असो. इथे आल्यानंतर आम्ही जे मेडिसिन देऊ त्या मेडिसिन पूर्णपणे बरं व्हा, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे ते म्हणजे भीती वाढवण्याचे कारण नाही. दुसरं असं आहे की ज्यांना, पहिली गोष्ट तर हा जो आजार आहे हा कुणाला होऊ नये आणि समजा इनकेस झाला आहे तरी घाबरण्याचं कारण नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्सरचं जे आहे तर तो होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काय करा की कुठल्याही प्रकारचं सगळ्यात पहिले जे कारणं आहेत त्याच्यामध्ये कारण आहे व्यसन, तर व्यसन बंद करा, वेळेवर जेवण घ्या, त्यानंतर कुठलेही फास्ट फूड, जंक फूड, अतिमांसाहार ह्या गोष्टी टाळा आणि निश्चितच या आजारापासून आपण बचाव करू शकतो आणि झालाही तरी आपल्या आयुर्वेदाने औषधाने आपण पूर्णपणे बरं करू शकतो. तुम्ही कुणालाही जर असं कोणाचा रिपोर्ट कॅन्सरने पॉझिटिव्ह आला असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा, मी माझ्याकडून संपूर्ण तुम्हाला माझं सहकार्य राहील आणि पेशंट पूर्णपणे बरे होतील. विशेष कार्यक्रमामार्फत जाणून घेतले आहे की कॅन्सर हा कशा पद्धतीने असतो आणि आयुर्वेदमध्ये कॅन्सरचा कितपत उपाय आहे आणि तो कशा पद्धतीने आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत रहा शखनाथ न्यूज, आवाज सत्याचा.